नमस्कार, मी ऋतुजा शिंदे, जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. निलयम चित्रपट गृह परिसरात शॉक सर्किट मुळे आग लागण्याची भयानक घटना घडली आहे. पुणे शहरात आगींचे सत्र सुरू असून निलयम चित्रपट गृह परिसरातील झोपडपट्टीतील झोपड्यांना आग लागल्याची भयानक घटना घडली आहे. निलयम चित्रपट गृहाजवळ रमाबाई आंबेडकर वसाहतीमधील 4 झोपड्यांना दुपारच्या सुमारास आग लागली. आग लागल्यानंतर ताबडतोब अग्निशमन दलास कळवण्यात आले. दुपारी 2:22 अग्निशमन दलास कळवल्यानंतर ताबडतोब 2 फायर इंजिन आणि 1 टँकर घटनास्थळी दाखल झाले. मात्र आग मोठी असल्याने आणखी मदत हवी असल्याचे समजल्यानंतर तातडीने आणखी 2 फायर गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमनच्या जवानांनी 15 मिनिटांमध्ये आग आटोक्यात आणली. त्यानंतर तब्बल 1.5 तास कूलिंग करण्यात आले. अग्निशमन मध्यवर्ती केंद्र, सिंहगड रस्ता, कसबा केंद्रातून एकूण 4 फायर गाड्या आणि 1 वॉटर टँकर यांच्या सहाय्याने आग विझवण्यात आली. निलयम चित्रपट गृहाकडून पुलाकडे जाताना खाली पत्र्याच्या अनेक झोपड्या आहेत. त्यातील 1 झोपडीला शॉक सर्किटमुळे आग लागली. त्यानंतर ही आग पसरून 4 झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. तसेच शेजारील 3 झोपड्यांना आगीची झळ पोहोचली. आग लागलेल्या झोपड्यांमधील सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. तसेच आगीची झळ लागलेल्या झोपड्यांमध्ये कपडे जळाले, घरातील भांडी काळी पडली. यामध्ये केंद्र प्रमुख प्रभाकर उमराटकर, समीर शेख, जिलेवार मुबारक शेख, चालक राजू शेलार, जवान राजाराम केदारी, कैलास शिंदे, सतीश डाकवे, संजीव चव्हाण, शफीक सय्यद आदींनी सहभाग घेतला. अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने झोपड्यांमधील सिलेंडर वेळीच बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. तरुणांची डोकी भडकवली जात आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. सध्या स्वातंत्र्यानंतर आजादीच्या घोषणा दिल्या जात आहेत. अशा प्रसंगी बाळासाहेब ठाकरे काय बोलतील ती ऐकण्याची उत्सुकता असायची. या निमित्ताने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्राकर्षाने आठवण होते असे मत ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निवडक अविस्मरणीय भाषणांवरील संपादित हर्षल प्रधान लिखित विचारांचं सोनं या पुस्तकाचे प्रकाशन ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार नीलम गोरे, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीधर फडणीस, सहाय्यक पोलीस उपायुक्त भानू प्रताप बर्गे, मनीषा धारणे आणि विनायक धारणे उपस्थित होते. ऍडव्होकेट निकम म्हणाले, आज सहिष्णुता असहिष्णुता हे मोठे शब्द वापरत जात असून तरुणांची डोकी भडकवली जात आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले. बाळासाहेब ठाकरे हे मनात कधीही राग ठेवत नव्हते. त्यांचे आणि माझे मतभेद झाले पण त्यांनी मनात कधीच राग धरला नाही. ते दुराग्रही हट्टी नव्हते, ते निरागस होते, ते मनात किंतू ठेवत नव्हते. त्यांच्याकडे मनाची श्रीमंती होती. ते जहरी बोलत असल्याचे वाटत असले तरी त्यांच्याकडे प्रेम होते असेही त्यांनी सांगितले. वारकऱ्यांना अभिप्रेत असणारे हिंदुत्व हेच बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व होते. त्यांनी कधी जात आडनाव कुणाला विचारले नाही. ते कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नव्हते. बाळासाहेब हे कधीच राजकारणी नव्हते तर ते कलाकार होते. त्यांना स्पष्ट बोलणारे लोक आवडायचे. त्यांच्या मनात राग दुराग्रह नसायचा. अशा शब्दात आमदार नीलम गोरे, व्यंगचित्रकार श्रीधर फडणीस, रामदास फुटाणे आणि भानू प्रताप बर्गे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एक ह्या पुस्तक रूपा लेखक दोघा त्यांनी काढलेला आहे. खरं म्हणजे मला आज मला त्यांचे काय अनुभव आले यापेक्षा मला आज साहेबांची जास्त आठवण येते. साहेबांची आठवण 2 कारणाकरता येते. गेल्या 2 वर्षापासून आपल्या देशात सहिष्णुता असहिष्णुता असे जे मोठे अगडबंब शब्द वापरून सामान्य माणसाचा मेंदूचा जो भुगा करण्याचा काही लोक प्रयत्न करतात त्याला साहेबांनी काय उत्तर दिलं असतं. किंबहुना हमें आझादी चाहिए, म्हणजे स्वातंत्र्य मिळून देखील हमें आझादी चाहिए. अशा रीतीने तरुण मुलांची माथी भडकवण्यांना साहेबांनी कशा रीतीने भाषणाने वठणीवर आणलं असतं याचं मी फक्त कल्पना करू शकतो. कारण एक वकील या नात्याने
काही वेळेला आम्ही फोरसाईट विचार करत असतो की हे पॅदं पुढे ढकलल्यावर काय होईल, ते पॅदं पुढे ढकल. आणि भाषण ही कला ही एक अशी निसर्गदत्त देणगी त्यांना साहेबांना मिळाली. कारण आपल्या भाषणाने तमाम हिंदू बंधू भगिनींना फक्त ते उत्साहित फुल्लित करत नव्हते, तर एक जागृती त्यांच्या मनामध्ये एक विचार देत होते. आणि म्हणून विचाराचं सोनं हे पुस्तकाचं नाव त्या दृष्टीने अत्यंत समर्पक आहे. विश्वशांती केंद्र आणि माइल्स एमआयटीच्या वतीने एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. कोणत्याही प्रकारचा धार्मिक अतिरेक समाजाच्या विघटनाला कारणीभूत ठरतो, त्यामुळे अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद हा प्रश्न सोडवायचा असेल तर विविध मतांच्या लोकांनी तसेच हिंदू व मुस्लिमांनी एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधला पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी व्यक्त केले. माइल्स एमआयटीच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात राम जन्मभूमी बाबरी मशिदीच्या विवादास्पद जागेवर मंदिर मशीद की विश्वधर्मी मानवता भवन या विषयावरील एक दिवसीय परिसंवादामध्ये ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉक्टर विजय भटकर, ए राऊस खान, अभय माटे, माजी महापौर अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, अविनाश धर्माधिकारी, अरुण खोरे, लक्ष्मीकांत जोशी, पंडित वसंतराव गाडगे, अनिश चिस्ती, मिलिंद एकबोटे, प्राध्यापक रतनलाल सोनाग्रा, राधिकानंद सरस्वती, उषा जोगळेकर, स्वामी विश्वनंद, डॉक्टर विश्वनाथ कराड, डॉक्टर एस एन पठाण आणि डॉक्टर संजय उपाध्ये उपस्थित होते. डॉक्टर विजय भटकर म्हणाले, केवळ तर्काने किंवा कायद्याने प्रत्येक प्रश्न सुटतोच असे नाही, खुद्द विज्ञानातही हे आढळले आहे. मग मंदिर मशीद वादामध्ये तर्कशास्त्राच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल, तरच सर्व मान्य तोडगा निघेल. तत्वदर्शी विचार मांडले आणि त्यातून एक दिशा तयार होती आणि आज आपल्याला ठरवायचं आहे की हा विषय जरी उच्च न्यायालयाच्या अधीन असला आहे आणि रोज डिस्कशन होणार आणि सुब्रमण्यम स्वामी डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी त्याचा निर्णय सुद्धा किंवा त्या निर्णय नाही त्यावेळेस काय झालं इन्स्टिट्यूटिव्हली निर्णय घेत असतो आणि मग त्याची कारणे काय, त्याचं लॉजिक काय, रॅशनॅलिटी काय हे शोधतो. आणि आपण पाहतो प्रश्नामध्ये आपण जे महत्वाचे निर्णय असतात त्या कॅन्डिडेट घ्यायचं की नाही, लग्न कोणाशी करायचं, हा माणूस आवडतो की नाही याचा निर्णय प्रथम घेतो आणि मग त्याची कारणं शोधतो आणि कारण विमाचं आपण स्पष्ट करत असतो. आज आपल्या समोर प्रश्न मांडला गेलेला आहे, प्रश्न स्पष्ट आहे की ही जी जागा आहे राम जन्मभूमी बाबरी मंदिर माम बाबरी मशीद, हे राम जन्मभूमीचं राम मंदिर असा की बाबरी मशीद असा ते दोन्ही असावे किंवा काहीच नको तो मला माहीत तर आपल्याला सांगायचं आहे स्पष्ट करायचं स्वतःमध्ये डॉक्टर एस एन पठाण म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सदैव मानवतावादी विचारांचा पाठपुरावा केला. माझ्या वैयक्तिक जीवनात मला सदैव हिंदू शिक्षक व सहकारी मिळाले, किंबहुना एकंदरीत हिंदू व मुसलमान समाज हे वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने नांदत आले आहेत. अंकुश काकडे म्हणाले, विश्वधर्मी मानवता भवन ही संकल्पना चांगली आहे पण त्याचा दीर्घकाळ पाठपुरावा करणे आवश्यक आहे. अनिश चिस्ती म्हणाले, 1986 सालापासून हे वाद व प्रयत्न सुरू आहेत, या बाबतीत मला अनेक तज्ञांचे सहकार्य मिळाले, अद्याप तरी हा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसून येत नाही कारण राजकीय पक्ष या प्रश्नांचे सत्तेसाठी भांडवल करीत आहेत. डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले,
ज्या दिवशी अलाहाबाद न्यायालयाचा आदेश आला त्या दिवशी देशात चिंतनीय वातावरण होते. सर्वांच्या मनात द्वेष व भीती होती. या गंभीर प्रश्नावर आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू केल्यावर विश्वधर्मी मानवता भवनाची संकल्पना उदयास आली. महानगरपालिकेच्या वतीने जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या कंत्राटी कामगारांची ठेकेदाराकडून पिळवणूक केली जात असून त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळत नाही. याकडे प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे येत्या 1 मे रोजी कामगार दिनानिमित्त महापालिका कामगार युनियनच्या वतीने जागृती फेरी व कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, महापालिकेत सफाई कामगारांपासून ते कॉम्प्युटर ऑपरेटर, फिटर, सुरक्षा रक्षक, बिगारी अशा संवर्गातील 5,500 कंत्राटी कामगार काम करतात. अधिसूचना शासनाने काढली आहे, त्यानुसार अन्य महापालिकांमध्ये त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र पुणे महापालिकेत अद्यापही या अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाही. अधिसूचना लागू झाल्यापासून 13 महिन्यांच्या फरकांसह त्यांचे वेतन द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी संतोष गायकवाड, सुमन अष्टूळ, शोभा बनसोडे आदी सदस्य उपस्थित होते. सामान्य कार्यकर्तेप्रमाणे राजकीय व्यक्तींनी राहिले पाहिजे असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. मंत्रीपद, आमदार, नगरसेवक हे आळवावरचे पाणी असते, कालांतराने ते राहत नाही. कार्यकर्त्यांनी याचे भान ठेवले पाहिजे. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या प्रत्येक राजकीय व्यक्तींनी या गोष्टींचे आचरण केले पाहिजे असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. शाहू मोडक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने अभिनेते शाहू मोडक यांच्या जयंतीनिमित्त शाहू मोडक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर पी डी पाटील, अभिनेता सचिन खेडेकर, प्रतिभा शाहू मोडक आदी उपस्थित होते. बापट म्हणाले, राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असताना संधी मिळत जाते आणि कार्यकर्ता, नगरसेवक, आमदार आणि मग मंत्री होतो. मात्र सुरुवातीला तो सामान्य कार्यकर्ता असतो याची जाणीव त्याला राहणे महत्त्वाचे आहे. अथर्व मागणीबद्दल बोलताना बापट म्हणाले, सामान्य लोक पाण्याच्या जवळ जाण्यास देखील घाबरतात, पण दोन्ही पाय नसतानाही अथर्वने केवळ जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर जलतरण सारख्या क्रीडा प्रकारात यश मिळवले. त्याच्यापासून आपण सर्वांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे. खेडेकर म्हणाले, नट म्हणून भूमिका साकारत असताना माणूस म्हणून सजग राहण्याची कला शाहू मोडक यांच्याकडे होती. काही गुणी कलाकार असे असतात ज्यांना पुरस्कारांची अपेक्षा नसते, ते केवळ इतरांना समाधान मिळावे यासाठी काम करतात. त्यापैकी शाहू मोडक हे एक होते. अथर्व मारने हा जलतरणपटू रंगमंदिरात उपस्थित असलेल्या सर्वांपेक्षा सशक्त आहे असे गौरव उद्गार खेडेकर यांनी यावेळी काढले. कर्तृत्वाने आज इथे बसलेल्या प्रत्येकाकडे पाहताना, समोर बसलेल्या अनेक दिग्गजांकडे पाहताना असं वाटतं की अजून खूप करायचं राहिलं आहे आणि आजच्या सारखे दिवसच खरं तर स्फूर्ती देणारे ठरतात की अशी पारितोषिकं आज अनेक पारितोषिकांच्या मानदियाळीमध्ये आपण पाहतो. रोज नाच, गाणी, विनोद आणि मध्ये वेळ झाला तर पुरस्कार. अशा पुरस्कारांच्या मानदियाळीमध्ये एखादा खरा पुरस्कार आणि त्याची साक्ष म्हणून आपण हजर असणं हाच माझ्यासाठी एक फार मोठा योग आहे. लोकशाहीसाठी विविधता संमिश्रता गरजेची आहे असे मत राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी व्यक्त केले. भारत विविधता सहन करत नाही तर विविधतेचा उत्सव साजरा करतो. विविधतेत लोकशाही टिकत नाही हा सिद्धांत भारत देश मोडतो. विविधतेशी समानता करताना सहिष्णुता शब्द तोकडा वाटतो. सहिष्णुतेसाठी आपलेपणा हवा, वेगळेपणासह त्यांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य हवे असे मत राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी मांडले. वसंत व्याख्यानमालेत असहिष्णुता आणि आमचा पंत या परिसंवादात पळशीकर बोलत होते. फ्रान्सिस डिब्रेटो म्हणाले, असहिष्णुता म्हणजे भीती, धर्माची अनाठायी भीती निर्माण केली जात आहे. धर्माचे काम भीती दूर करणे आहे, पण आता धर्म भीती निर्माण करतोय.
आज मानवतेसाठी संवादाची गरज आहे. रजिया पटेल म्हणाल्या, स्त्रियांना असहिष्णुतेचा सामना घरापासून समाजापर्यंत सगळीकडे करावा लागतो. सहिष्णुतेसाठी समाजापासून राजसत्तेपर्यंत स्त्रीला लढा द्यावा लागत आहे. आहे आणि ते खऱ्याने असं म्हणाले की सहिष्णुता आणि माझा पंथ. तर हा विषय जेव्हा मी ऐकला तेव्हा मी विचार करायला लागली मला पंथ काय आहे. आणि जे मला स्पष्ट आहे, मानवतावाद हा माझा पंथ आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा डिब्रिटो बोलले तसंच की मानवतावाद हा माझा पंथ आहे आणि भारतात मी जन्मले आणि भारतीय आहे. भारताने एक समृद्ध वारसा मला दिलेला आहे. त्याच्यामुळे हे दोन माझी ओळख जर म्हणाल तर कुठल्या पंथाची आणि कोण, तर ही ओळख माझी जी आहे. तो वारसा मला मिळालेला आहे भारतातून, तो खूप महत्त्वाचा का वाटतो मला. भारतातून मिळालेला वारसा खूप महत्त्वाचा याच्यासाठी आहे की तो विविधतेचा वारसा आहे. विविध धर्म, विविध भाषा, विविध संस्कृती आणि विविध विचार एकत्र नांदणारा हा देश आहे. आणि जगामध्ये भारत ओळखला जातो तो याच्यासाठी की जगात कोणत्याही देशात इतके धर्म इतक्या भाषा एकत्र नांदत नाही. आणि त्याच्यामुळे भारताचा जो मला वारसा मिळालेला आहे तो एक आहे तो महत्त्वाचा, म्हणजे तो विविधतेचा वारसा आहे. आणि विविध विचार, विविध धर्म, धर्मविचार, विविध संस्कृती असून सुद्धा आम्ही एक देश म्हणून एकत्र आहोत हा तो वारसा आहे. दुसरं जे आहे की ज्या समाजात मी जन्मले, तर इस्लाम मुस्लिम, रजिया पटेल मुस्लिम समाजात माझा जन्म झाला आणि मग मला इस्लामचा कोणता वारसा मिळालेला आहे. भारतामध्ये मला इस्लामचा कोणता वारसा मिळालेला आहे, तर भारतात मला सुफी इस्लामचा वारसा मिळालेला आहे की जो प्रेमाचा संदेश देतो की माणसाने माणसावर प्रेम केलं पाहिजे आणि प्रेम ही एक अलौकिक शक्ती आहे आणि ती जोडून ठेवते माणसाला माणसाशी. हे मला सुफी इस्लामने असं आहे. आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.